महाराष्ट्रातील अनेक चित्रपटगृहात प्रदर्शित होणारे चित्रपट आपण पाहिले असाल, परंतु आता साताऱ्याच्या तरुणाने कमी वयात चित्रपट प्रदर्शित केला आहे. होय, साताऱ्यातील प्रसाद इंगवले याने एक नवीन प्रेमकहाणी असलेला चित्रपट काढला आहे. सातारच्या कलाकारांनी निर्मित केलेला प्रेम म्हणजे काय असतं या मराठी चित्रपटाला सातारकरांनी उदंड प्रतिसाद दिला असून गेल्या 10 दिवसापासून सातारच्या राजलक्ष्मी टॉकीजमध्ये हा चित्रपट हाऊसफुल गर्दी करत आहे. आजच्या 21व्या शतकात देखील ग्रामीण भागामध्ये घडत असलेल्या प्रेमकथेला तरुण तरुणीसह आबालवृद्धांनी देखील मोठी पसंती दर्शवली असून सध्या या चित्रपटाला कौटुंबिक प्रेक्षकांची देखील मागणी वाढली आहे. प्रेम म्हणजे काय असतं या चित्रपटामध्ये सर्व प्रमुख भूमिका या सातारलीच कलाकारांनी केली आहे. तर या चित्रपटाची कथा व पटकथा प्रसाद इंगवले या नवोदित कलाकारांनी दमदारपणे मांडल्याने चित्रपटाची कथा सर्वांनीच आपलीशी वाटत आहे. या चित्रपटाच्या मुख्य प्रमुख भूमिकेमध्ये प्रसाद इंगवले हा स्वतः अभिनय करत आहे, तर त्याच्याबरोबर मुख्य नायिकेच्या भूमिकेमध्ये पायल कदम आणि ऋतुजा टंगसाळे या दोन अभिनेत्रींनी आपला उत्कृष्ट अभिनय केला आहे. या चित्रपटातील प्रेमकथा दोन मुख्य नायक यांच्या भोवतीने फिरत असून या प्रेमकथेबरोबरच या चित्रपटामध्ये कॉमेडी पात्र देखील मोठ्या धमाकेदारपणे सूरज माने याने वटवली आहे. त्याचबरोबर समीर पठाण, माधव सोळसकर आणि दीपक देशमुख या सातारच्या दिग्गज कलाकारांनी देखील आपल्या दर्जेदार भूमिका केल्या आहेत. अनेक अडचणीवर मात करत प्रसाद इंगवले या नवोदित कलाकाराने सातारच्या आपल्या मित्रांना सोबतीला घेऊन त्या हिमतीने हा चित्रपट अनुभवी चित्रपट निर्मात्यांच्या तोंडाची बनवली आहे. त्यामुळेच या चित्रपटाची पटकथा सर्वांनाच आपलीशी वाटत आहे. टॉकीजमध्ये सुरू असून हा चित्रपट सर्वांनाच आवडत असल्याने सहकुटुंब हा चित्रपट पाहण्यासाठी आता सातारकरांची मोठी गर्दी होत आहे. ज्या प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहिला आहे त्यांनी या चित्रपटाबद्दल आपल्या चांगल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. पाप प्रतिक्रिया पुढील प्रमाणे वाटला, अगदी समाधान वाटण्यासारखा. प्रेम म्हणजे काय असतं हा पिक्चर पाहायला आलेली आहे. तर हा पिक्चर पाहिल्यानंतर निस्वार्थी प्रेम या जगातही आपल्याला पाहायला मिळते हे आज मला इथे आल्यानंतर पाहायला मिळालं. आणि खूप छान मांडणी पिक्चरची केलेली आहे की सध्याच्या पिढीनं समजून घ्यावं की प्रेम म्हणजे नेमकं काय असतं. आणि अगदी कुटुंबासोबत पाहण्यासारखा हा पिक्चर आहे, तर सर्वांनी आवर्जून यावं आणि हा मूवी पाहावा अशी मी सर्वांना विनंती करते. मी हा पिक्चर बघून मी हे सांगू इच्छिते, प्रेम म्हणजे फक्त अट्रॅक्शन नाही आहे. आपण प्रेमाची संकल्पना फक्त आता फक्त मजा एन्जॉय म्हणून घेतो, पण या पिक्चरमधून दाखवले प्रेम म्हणजे एक फॅमिलीच्या दृष्टिकोनातून पण एक वेगळं असतं. म्हणजे आपण किती जरी प्रेम केलं तरी आपण घरच्यांचा पण रिस्पेक्ट केला पाहिजे आणि आपण काहीतरी करूनच प्रेमाला पण महत्त्व दिलं पाहिजे. हा नक्कीच आहे. आमच्या पिढीत खूप बंधनं होती, पण ह्या पिढीनं ते झोगारून सगळी बंधनं आम्हीसुद्धा ह्या पिढीला समाजासाठी किंवा ह्याच्यासाठी त्यांना साथ दिली पाहिजे आणि त्यापासून त्यांना परावृत्त केलं पाहिजे. आणि खूपच अप्रतिम आणि पिक्चर हा घेण्याजोगा आहे आणि संपूर्ण माणसाने बघून ह्याच्यातलं अवलोकन करून तो जास्तीत जास्त कसा समाजापर्यंत पोहोचवता येईल, आपण एक समाजाचं काहीतरी देणं घेणं लागतो ह्या सत्रातून त्यांनी खूपच अप्रतिम बनवलेलं आहे. खूप आवडला, खूपच डन. सर्व कलाकारांची कामं उत्कृष्ट अप्रतिम वाटली, वाद नाही, एकदम एक नंबर पिक्चर झाली. नमस्कार, मी प्रसाद इंगवले. प्रेम म्हणजे काय असतं हा चित्रपट 4 नोव्हेंबरला आला आहे सातारमधून, त्याला खूप चांगला प्रतिसाद आहे. संपूर्ण फॅमिली घेऊन बघू शकणार हा चित्रपट, लोकांना खूप आवडतो आहे. आत्तापर्यंत प्रत्येक दिवस चित्रपटामध्ये चांगला प्रेक्षण प्रतिसाद दिला आहे, तर तुम्ही सर्वांनी हा चित्रपट पाहावा. महाविद्यालयामध्ये तरुण लोक प्रेमाचा चुकीचा अर्थ काढतात की प्रेम नसून अट्रॅक्शन, प्रेम आणि अट्रॅक्शनमधला फरकच समजत नाही आणि त्यामुळं त्यांच्यातल्या महाविद्यालयामध्ये की एक नाण्याची दुसरी बाजू म्हणजे निगेटिव्ह बाजू पण होऊ शकते. तर हा या चित्रपटामध्ये की प्रेम ही एक खूप चांगली संकल्पना आहे आणि ते अतिशय योग्य पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न मी केला आहे. ज्या ज्या लोकांनी सातारमधून हा चित्रपट बघितला आहे त्यांचे खूप चांगले प्रतिक्रिया आहेत, चांगले रिव्ह्यूज आहेत, त्यामुळे तुम्ही सर्वांनी हा चित्रपट पाहावा, तो तुम्हाला नक्की आवडेल. आम्ही सर्वसामान्य घरातून बिलॉंग करतो.
हा चित्रपट आम्ही खूप अडचणीतून बाहेर काढलाय. या चित्रपटामध्ये ज्या दोन मुली काम करत आहेत त्या रिक्षा ड्रायव्हरच्या मुली आहेत. जो कॉमेडी कॅरेक्टर करतोय तो पेट्रोल पंपावरती काम करतो. कोणी सेंटरिंग प्लेटचं सेंटरिंगचा व्यवसाय, कोणाचा कोणाचं चहाचं दुकान आहे. तर आम्ही सर्व सर्वसामान्यच आहे. आता सध्या आमची आर्थिक बाजू कमकुवत आहे. स्वतः आम्ही रस्त्यावर उतरून पोस्टर लावतोय आणि सातारकर आम्हाला मदत पण करत आहेत पोस्टर लावण्यासाठी, की कुठं पोस्टर लावण्यासाठी जागा वगैरे दाखवत आहेत. तर तुमचा सर्वांचं आम्हाला प्रेम लाभते त्याबद्दल खरंच आम्ही तुमचे खूप आभारी आहोत. धन्यवाद. प्रेम म्हणजे काय असता चित्रपट राजलक्ष्मी थिएटरला रोज दुपारी 12 वाजता आहे. हा चित्रपट सर्व साताऱ्यातील कलाकारांनी एकत्र येऊन एका महत्त्वाकांक्षेने चित्रपट बनवला आहे. तर तुम्ही सर्वांनी चित्रपटगृहामध्ये यावं, चित्रपट पहावा. चित्रपट आवडला तर आम्हाला सांगावं, नाही आवडला तर तसं तेही मार्गदर्शन करावं. पण तुम्ही चित्रपट पहावा अशी माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला.